सातपाटी आणि त्याच्या विपक्षात विजयी संघ यस आणि कुंभवली संघाला मात्र यस त्यांना चाल दिली जाते. गोलंदाज तयार सर भावेश पवार आपल्या गोलंदाज माकवर. खुलवण टप्प्याचा हा टो क्रशिंग यॉर्कर. यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चौकुर उधळला यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र तब्बल 14 रन्स नाव ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 गडी बाद झाले आणि 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात मात्र धावा फक्त 14.0 सरासरी प्रति षटका मागे. डबल ए स्पोर्ट्स गोरसई ब संघ सध्या मैदानात ऍक्शन मध्ये असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब धानेव या संघाच्या विपक्षात आपण अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधुराजांच्या जोड्या पाहिल्या. टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक बंधुराजांच्या जोड्या आपण पाहत आलोत. आता देखील दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला विजय जाधवला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एंड वर, तर विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंड वर. सुपर बॉलिंग, अगदी कमी फ्लाइटचा वेगवान चेंडू मात्र या गोलंदाजाने हाताळलाय. आपण पाहू शकाल कपिल केणे गोलंदाजी माकवर. के तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिमरित्या स्वतःची भूमिका सिद्ध करतोय. अक्रॉस द हँड एक वेगळी शैली या गोलंदाजाची तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॅक दोन चेंडू विश्वनाथ जाधवला मात्र पॉपिंग क्रीजवर उभं केलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या फक्त 14 समोर देखील तितकाच तुल्यबळ खेळाडूंचा संघ आहे, त्यामुळे आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे टीम धानिव संघाला. बॅटची एज घेऊन फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला मात्र आपण पाहतो की डिक्लेअर स्वरूपात हा झोन क्रिएट केला गेला, त्यामुळे एकेरी धावसंख्या मिळेल. या एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 15 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स 15 धावसंख्या 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात ऑन राईज खेळण्याचा मनसुबा या खेळाडूचा फसला. आपण पाहतो की एक वेगळी रिस्ट मुवमेंट त्यांना क्रिएट देखील केली होती, परंतु चेंडूच्या वेगानं त्या मुवमेंटला कुठेतरी त्याच्यावर हवीपणा दाखवला आणि तदनंतर मात्र बॅक टू बॅक त्याच पद्धतीनं चेंडू आणि तीच शैली विश्वनाथ जाधव मात्र सातत्यानं सुखी करतायत मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर जाऊन पोहोचला त्या फक्त स्थिरावलेल्या अवस्थेत 15 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कपिल केणे या मैदानात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करतोय. हा चेंडू आपटून टाकला, त्यानंतर खांद्याच्या सरळ रेषेत चेंडूला उडवला देखील. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 15 या धावसंख्येवर तटस्थ असणारी धावसंख्या तुम्ही पाहताय. कपिल केने पुनः एकदा या षटकातला अंतिम चेंडू ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस हे बदल तुम्हाला करता आले पाहिजेत, कारण आपण आम्ही सातत्यानं म्हणतो या षटकाचा कुठेतरी आपण पाहिलं पहिल्या दोन षटकात 14 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकात कपिल केणे, कारण हे पडद्याच्या मागचे खरे हिरो आहेत. या खेळाडूंना अगदी जर एखाद्या मोठ्या संघात मातब्बर खेळाडूंचा भरणा असला